नमस्कार श्रवणानंद उपक्रमाअंतर्गत आपण ऐकतो आहोत राजीव पुरुषोत्तम पटेल लिखित वैदिक ते तीस मित्र कनकपूरच्या अरण्यात विहार करण्यासाठी आले होते जन्नू ऋषींच्या दर्शनालाही सर्वजण गेले आपापला परिचय दिला होता तेव्हा जन्नू म्हणाले भृगू माझ्याहून वयाने लागते आहेत माझा शब्द ते मानतात तुम्हालाही मानावा लागेल जी सामग्री आपण लोकांनी आणली आहे ती इथे आणून द्या भृगू आश्रमाची आठवण म्हणून आम्ही खाऊ तुम्ही आमचे अतिथी व्हा तुम्हाला काय पाहिजे ते या ऋत्विजाजवळ सांगायचं सर्वांच्या नेत्रात हा प्रश्न की ऋत्विज कोण त्याच्याविषयी सर्वांना उत्सुकता होती तेवढ्यात जन्नूंनी आवाज दिला ऋत्विज तेवढ्यात उभा असलेला तरुण पुढे आला प्रणाम गुरुजी असं म्हणत ऋत्विजाने जन्नूंना आणि पाहुण्यांना हास्यमुखानं अभिवादन केलं तू यांची मी सर्व काही ऐकलं आहे गुरुजी युवकांकडे पाहून हसत म्हणाला आपल्या आणि त्यांच्या दोघांच्याही मनासारखं होईल मग प्रसन्नतेने जन्नू म्हणाले तुम्ही जर संकोच केलात तर हा ऋतवीज स्वतःचं डोकं वापरेल आणि मग तुम्हालाच काय आम्हालाही आवरणार नाही जन्नू ऋषींच्या बोलण्यावर सर्वच जण हसले सर्वांचा नवखेपणा एकदम लोपला ते पुढे म्हणाले हे जमदग्नी मला वाटतं आमच्या आश्रमातील मी काही युवक तुमच्याबरोबर देतो तुम्हाला मदत होईल एकत्र एक राहिल्यावर चांगला परिचय होईल पुढे तुम्हाला एकत्र एक यायचं आहे वैदिकांच्या कार्यासाठी आज लहान वयात एकत्र एक येऊन खेळलात तर मैत्री होईल बघ तुला मान्य होत आहे का माझा आग्रह नाही सर्वांनाच ही कल्पना आवडली बोलण्यात अतिशय गोड असलेला सूत म्हणाला आपली आज्ञा शिरसावंद्य सूताची शब्दपेरणी जन्मूंच्या लक्षात आली ते हसत म्हणाले तू मोठा राजनैतिज्ञ ने होशील एकदम हास्यकल्लोळ उडाला सर्वांनी एकमेकांना टाळ्या दिल्या आणि सुताच्या पाठीत प्रेमाने गुद्दे घातले माध्यान्ह व्हायला लागली होती बहुतेक सर्वजण यमुनेच्या डोहात यथेच्छ पोहत होते कुणी पाण्याखाली जाऊन दुसऱ्याचे पाय ओढीत तर कुणी किनाऱ्यावरून पाण्यात दगड टाकीत होते कुणी हातपाय न हलवता तरंगण्याचा प्रयत्न करत होते कुणी अशांचा प्रयत्न विफल व्हावा म्हणून नाका तोंडावर पाणी उडवत होतं कुणी रेतीवर पाठ शेकत होतं कुणी दगडाच्या चपट्या ठिकऱ्या पाण्यात फेकून भाकऱ्या खेळत होत कुणी किनाऱ्यावर बसून पेरू खात होत पाहत होता हे जल उंचा शेतात पोचवलं पाहिजे त्याच वेळी दोघं तिघं उंच चिंचेच्या झाडावर चढले होते त्या झाडाच्या पलीकडे घनदाट वृक्षराजी होती त्या झाडाखाली सुकी लाकडं वेचीत ऋत्वीज फिरत होता झाडापासून काही अंतरावर तीन मोठ्याल्या दगडांवर भली मोठी हंडी होती तिच्या झाकणाला ढकलून आतून सुगंधी वाफ येत होती खालून मोठमोठ्याला लाकडांनी चांगलाच पेट घेतला होता जवळच भली मोठी कुऱ्हाड होती दोन भाले होते धनुष्यबाण होते चुलीजवळ हंडी होती चुलीकडे लक्ष देत एका दगडावर आपल्या वस्त्रांना काचा मारून जमदग्नी बसले होते आदल्या रात्रीचा स्वयंपाक जेमतेम पुरला होता स्वयंपाकाचं दायित्व ऋत्विजावर होतं त्याचे मदतनीस म्हणून आलेली मंडळी खेळण्याच्या नादात आपापली कामं विसरली होती ठेंगण्या बांध्याचा गोल चेहऱ्याचा कुरळ्या केसांचा बोलक्या चेहऱ्याचा हसरा ऋत्वी झिरमुसला आजही फजिती होऊ नये म्हणून जमदग्नी त्याला मदत करीत होते हंडीतील सुगंध सर्वत्र दरवळत होता हंडीतील दुग्ध गुळातील भरपूर केशर खलून केलेली गव्हाची खीर उकळत होती अद्याप हंडी उतरवायला अवधी होता चिंचेच्या झाडावर बसलेल्या मुलांना दूरवर हालचाल दिसली थोड्या विरळ झाडीतल्या लहानशा मोकळ्या पट्टाईत वाघाची जोडी विश्रांती घेत शेपटीने माशा हालकलत होती एका आचरटानं धनुष्य आकरण ओढून बाण सोडला तो नर वाघाला चाटून गेला झा आलं आवाजाच्या दिशेने दोन्ही उमदी जनावर धावत आली त्यांच्या डरकाळ्यांनी आसमंत कापलं नेत्र विस्फारून सर्वजण त्या दिशेला बघायला लागले वाकलेला ऋत्विज सरळ झाला वाघ ऋतुविजांच्या दिशेने झेपावत होता क्षणार्धात ते ऋत्विजावर कोसळणार तेवढ्याच सावध झालेल्या जमदग्नींनी एका हातातला चुलीतला पेट्टा पलिता घेतला हाताशी आलेली कुऱ्हाड घेतली आणि उलट दिशेने वाघांना सामोरं जात जमदग्नींनी कुऱ्हाड वाघिणीवर फेकली तिच्या मानेत ती रुतली एक उंच उडी आणि दर डरकाळी मारत ती भूमीवर आपटली वाघाच्या आघातानं ऋत्विज खाली आपटला शेपटी आपटत वाघानं पुनश्च आक्रमण केलं तेवढ्यात विद्युत वेगानं जमदग्नींनी पेटता पलिता वाघाच्या तोंडात खोपसला त्याला रेटीत रेटीत मागे नेऊन ऋत्विजाला त्याच्या तावडीतून सोडवलं आपल्या बाहूंनी वाघाला आवळून मारून टाकलं जमिनीवर पडलेली वाघीण शेवटचा प्रयत्न म्हणून उठली तेवढ्यात गुडघा टेकून जमदग्नींने आपल्या वज्रमुठीने तिच्या पोटात मारलं कळवळून कोसळली आणि तिच्या मानेवर पाय देऊन त्यांनी तिला तिथेच ती गतप्राण केलं सर्व घटना इतक्या वेगानं घडल्या की पन्नास तरुण विस्फारलेल्या डोळ्यांनी प्रेक्षकांच्या भूमिकेत उभे होते लांबून धावत आलेल्या कुमार विश्वामित्रांकडे पाहत जमदग्नींनी स्मित केलं मग काहीच झालं नाही असं दाखवीत जमदग्नींनी दोघा तिघांना खिरीच्या हंडीकडे पाहायला सांगितलं स्वतः धावत जाऊन डोहात सूर मारला डोहाच्या पाण्यावर बारीकशी तांबड्या रंगाची जणू एक तार दिसली जमदग्नींच्या मुद्रेवर व्याघ्र नखांच्या आणि हातावर दाताच्या खुणा उमटल्या होत्या सर्वजण एक टक जमदग्नींच्या गतिमान हालचालींकडे पाहत होते पाण्यातून बाहेर आल्यावर झटकन अंग कोरडं करून वस्त्र कटीला गुंडाळलं अंगावरची ओली वस्त्र खळबळून पिळली वाळत घातली नवीन वस्त्र चढवत म्हणाले चला भोजन सिद्ध आहे सर्वांच्या मनावरचा तणाव गेला सर्वजण वर्तुळात बसले गाडग्यावर द्रोण ठेवून खिरीचं वाटप सुरू झालं विस्तवावर हिरव्या मिरच्या काही कंद भाजले गेले सर्व वाढून झाल्यावर अन्नाभोवती जलशिंपीत ओम भूर्भुवस्व हे बीजमंत्र उच्चारले गेले चित्राहुती झाल्या आचमन झालं उपनिषदातला मंत्र गुंजला ओम ब्रह्मार्पणम ब्रह्महवीर सर्वांचे नेत्र बंद झाले अन्न निर्मात्याला कृतज्ञतेने नमस्कार झाले अन्नग्रहणाचं यज्ञकर्म आनंदाने सुरू झालं इथले व्याघ्र संपवले पाहिजेत विश्वामित्र खीर खात म्हणाला मामा तू जेव एकदम कुठल्याही निर्णयाला येऊ नकोस जमदग्नी म्हणाले मग जमदग्नी ऋत्विज आणि चिंचेच्या झाडावरच्या शिकाऱ्यांनी वाढप्याची भूमिका केली उरलेल्यांनी पाच वाडप्यांना आग्रह करून नको नकोसं केलं जेवणानंतर ऋत्विज म्हणाला मृत वाघांना आपण आश्रमात नेऊ वाघांचे दात आणि त्यांची कातडी नख या औषधांसाठी साधनेसाठी आणि तंत्रविद्येसाठी महत्त्वाचे आहेत मला काहीच झालेलं नाही पण जमदग्नींवर त्वरित उपाय करावा लागेल नाहीतर विष पसरू शकतं अगोदर ते करायला हवं पण त्यानं आपलं ऐकलं नसतं आता मात्र तवरेने जाऊ काहींनी सामान आणण्याचं काम घेतलं काहींनी मृत वाघांना आणण्याचं काम स्वीकारलं जन्नूंच्या समक्ष जमदग्नींना एका बाजेवर आडवं करून ऋत्विजांची चिकित्सा सुरू झाली जमदग्नी अगदी संकोचून गेले त्यांच्या लेखी घडलेला प्रकार किरकोळ होता ऋत्विजानं वाफवलेल्या रुईने गरम पाण्याच्या मदतीने जखमा रगडून पुसल्या त्या त्यामुळे त्यातून पुन्हा रक्तस्त्राव सुरू झाला त्यावर त्यांनी जळवा लावल्या जळवा लावताच मोठे प्रमाणे त्या फुगायला लागल्या जळवांना ओल्या वस्त्राने झाकून त्यावर तो पाणी शिंपडीत राहिला जळवा खूप फुगल्यावर त्यांना दाबून रक्त ओकायला लावून पुन्हा जळवा जखमेवर लावित होता जळवांनी दूषित रक्त पूर्ण ओढलं ऋत्विजानं त्यावर हळद दाबली रक्तप्रवाह थांबले स्वच्छ उष्ण पाण्याने जमदग्नींचं मुख आणि हात जखमांना धक्का न लावता पुसलं सारे उपचार चालले असताना ऋत्विजांच्या डोळ्यातून सतत अश्रू निरंतर ओघळत होते मधून मधून जमदग्नींच्या अंगावर सांडत होते ह्या अश्रूंमध्ये कृतज्ञता आणि गाढ प्रेम वसलं होतं अश्रूंच्या उष्णस्पर्शानं त्याची भावना जमदग्नींच्या अंतःकरणात पोचत होती दुसऱ्या दिवशी स्नानोत्तर ऋत्विजानं जमदग्नींच्या जखम्या बुसल्या त्यात कपिला गाईचं जुनाट घृताचे थेंब भरले आतावरणही राहणार नाही पण माझ्या हृदयात साठवून ठेवीन ह्या सर्व खुणा भोजनोत्तर भृगू आश्रमवासीय परतले जमदग्नींनी ऋत्विजाला रुत, छातीशी धरलं त्याचं मस्तक खरोखरीच जमदग्नींच्या छातीला लागत होतं जमदग्नी म्हणाले हे मित्रा आता पुन्हा भेट आपली भेट इतक्या लवकर होईल असं वाटलं नव्हतं जमदग्नींच्या छातीला तेल रगडीत ऋत्विज म्हणाला जमदग्नींची तंद्री तुटली काहीतरी म्हणायला पाहिजे म्हणून ते म्हणाले हं हो तीन दिवस गुरु शावाश्वांच्या आश्रमात राहून जमदग्नी आणि रेणुका दक्षिणेला निघाले होते ते तीन दिवस दोघांसाठी आश्रम निर्मितीचा एक परिपाठ होता वैभव एक साधन आहे त्या साधनाच्या योगानं श्रेष्ठ कार्य करायला सहजता प्राप्त होते मनुष्याला संस्कृती देणं हे पूर्ण कार्य नसून सुसंस्कृत मनुष्यांच्या योगानं समर्थ सुराष्ट्र निर्माण करणं हे पूर्ण कार्य आहे हे शावाश्वांचं स्पष्ट मत होतं त्यासाठी त्यांच्या आश्रमात काय नव्हतं आश्रमाची विशाल कृषी होती कृषी शिक्षण होतं संशोधन होतं धातूशोधन शोधन धातू शुद्धिक्रिया त्यापासून अवजारांची शस्त्रांची निर्मिती होती औषधी वनस्पतींची लागवड औषधांची निर्मिती होत होती वस्त्रोद्योग होता तो परराज्यात पाठवण्याची पद्धत होती शावाश्व सांगत की मी सर्व विषयातील तज्ज्ञ नाही पण तज्ज्ञ आणवता येतात मी संशोधक नाही पण मला कल्पना सुचतात त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी अपार कष्ट करण्याची माझी सिद्धता असते मी वसिष्ठ कश्यपांप्रमाणे तत्त्ववेतता नाही पण त्यांच्यासारख्यांकडून ऐकलेल्या विचारांना व्यवहारिक रूप मला देता येतं शावाश्वांच्या आश्रमाप्रमाणे त्यांचे निवासही सर्व सोयींनी युक्त होते त्या सर्व सुखसोयींचा अनुभव जमदग्नी आणि रेणुका यांनी आल्या दिवसापासून घेतला होता ज्या दिवशी जमदग्नी रेणुकेचे आगमन शावाश्वांच्या आश्रमात झालं त्याच रात्री सर्व निर्वानिरव झाल्यावर ऋत्विजांनी आर्यावर्तात उदय पावणाऱ्या अपप्रवृत्तीची जाणीव करून दिली होती ऋषी ब्राह्मणांनी अनेक शतक श्रम करून निर्माण केलेल्या मानवी समाजाच्या वसाहतींचं संरक्षण संवर्धन यापेक्षा त्यांचा उपभोग घेण्याकडे अनेक क्षत्रियांचा कल झाला होता ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्यात तेढ निर्माण केली जात होती ब्राह्मणांचा कैवारी कुणी उठला नव्हता मात्र क्षत्रियांचे कैवारी झपाट्याने वाढत होते जमदग्नींनी त्याची पुसटशी कल्पना रेणुकेला दिली होती क्षत्रियांच्या घरात जन्माला आलेल्या रेणुकेला त्यातल्या गांभीर्याचं आकलन झालं होतं जमदग्नी आणि रेणुका निघाले तेव्हा ज्येष्ठतेचा आधार घेत गुरु शावाश्वांनी आपला रथ त्यांना दिला होता दग्नींच्या स्कंधावर हात ठेवून ते बोलू लागले जे माझं आहे ते वैदिकांचं आहे आर्यावर्ताच्या दक्षिण टोकाला तुम्ही वैदिकांची संस्कृती नेत आहात माझ्यासाठी कार्य असल्यास अवश्य सांगा आणि आता ते थोडं थांबले जमदग्नी ऐकतील की नाही असं त्यांना वाटत होतं वेळ आणि श्रम व्यर्थ घालवू नये माझा रथ घेऊन जा नदी आली की अश्व सोडा रथ पाण्यात घाला तो रथ नौकेचे कार्य करील किनाऱ्याला लागलात की अश्व जोडा पुढे चला अश्व रथ आला आणि तुम्हाला सोडणार नाहीत जेव्हा तुम्हाला रथ नको असेल तेव्हा अश्वाच्या पाठीवर तीनदा थाप मारा रथ माझ्याकडे परत येईल रथाला सारथ्याची आवश्यकता नाही ऋत्विजाने जमदग्नींना न विचारता त्यांचा धनुष्य धनुष्यभाता झोळी कमंडलू सर्व र गोष्टी रथात ठेवल्या त्याच्या कृतीने सर्वांना हसू फुटलं जमदग्नींनी शावाश्वांचे गुरुमातेचे पाय धरले इतरांना अभिवादन केलं ऋत्विजाला आलिंगनात घेतलं रेणुकेने गुरुचरण धरले समृद्धा मातेने रेणुकेला कवेत घेतलं मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते आहे हरिओम तत्स श्रीकृष्णार्पणमस्तू